कोणार्क अपना शहर अपनी बातें। मला वाटतं तसा खर्चाचा बजेट पाहिलं तर फार सोयीचं आहे, कारण कमी खर्चात होईल आणि नेहमीच्या आचारसंहिता बंद होईल। पण दुसरा धोका असा आहे का, राष्ट्रीय पातळीचे मुद्दे समोर घेऊन स्थानिक पातळीचे जे मुद्दे आहे त्याचं अस्तित्व राहणार की नाही राहणार, हा मोठा त्याच्यातला धोका वाटतं। कारण जेव्हा लोकसभेच्या निवडणुका घेतोय आपण त्या राष्ट्रीय स्तरावरच्या मुद्द्यासोबत घेत असतो, आणि त्याच लेवलवर जर विधानसभा आणि अधिक खाली आपण जर निवडणुका घ्यायला लागलो तर खालच्या ज्या मुद्द्याचा अस्तित्व संपेल अशी सुद्धा याच्यात भीती आहे। जे असे निर्णय घेतले जात आहेत, वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत, मला वाटतं काय त्याच्यातल्या तपासण्या करून निर्णय हा घ्यावाच लागतं। बगर निर्णयाचं काही खरं नसतं, कुठलाही निर्णय असू दे काही चुकीचा असू शकतं किंवा कधी तो चांगला असू शकतं, पण निर्णय न घेणाऱ्यापेक्षा निर्णय घेणारं सरकार परवडलं ना। प्रहार जनशक्तीचा पहिला ऑफिसचं उद्घाटन आज उल्हासनगरमध्ये झालं, काय सांगाल? मला वाटतंय उल्हासनगरामध्ये एक नवीन उत्सव आणि नवीन उल्हास निश्चितच आमचे प्रधान पाटील निर्माण करेल। आमचं कार्यालय आहे जसं दवाखाना आणि रुग्णालयाच्यात फरक असतं, दवाखाना म्हणजे खाणारे आणि रुग्णालय म्हणजे रुग्णालय जपणारे। या कार्यालयातून माझ्या सामान्य माणसाचं जो जो वंचित असेल, जो दुर्लक्षित असेल, जो सरकारच्या नजरेतून सुटला असेल अशावर आमची नजर नक्की जाईल आणि त्याला न्याय देण्याचं काम या कार्यालयातून मजबूतीनं केल्या जाईल असा आत्मविश्वास आहे। आणि प्रहारची ओळख त्याच्यासाठी आहे, प्रहार अतिशय शेवटच्या माणसासाठी लढत आली। आम्ही दिव्यांगाचा लढा उभा केला, अनाथांचा लढा उभा केला, मग भाणे घासणाऱ्या महिलांचा दळा असेल, शेतकरी असेल, या सगळ्या वंचित लोकांना एकत्रित आणून त्याच्यासाठी अधिक मजबूतीनं लढणं हा आमचा धर्म राहिलेला आहे। आम्ही नेहमी सांगत असतो का आमची कोणती जात नाही, आमचा कोणता धर्म नाही, आमचं एक लक्ष्य आहे आणि आमचं नातं कुठं जुळतं तर जिथं अधिक दुःख आहे तिथं प्रहारचं नातं जुळतं। दुखितांसोबत आमचा खरं तर संवाद आणि त्याच्या संवेदना घेऊन प्रहार जातं आहे, ती निश्चितच एक चांगली सुरुवात आहे। प्रधान पाटीलच्या माध्यमातून या उल्हासनगरामध्ये अगदी या सगळ्या परिसरामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होईल, एक आशेचं किरण निर्माण होईल अशाही अपेक्षा करतो। शिव मंदिराचं आपण दर्शन केलं, भोलेनाथाकडे काय पाहिजे? ज्या शेतकऱ्यानं मोठ्या कष्टानं बियाणं तिथं शेतीत टाकलं त्याच्यावर भोलेनाथांनी एक तिसरं नेत्र उघडलं पाहिजे आणि पावसाच्या सऱ्या आता येऊ दे अशाही मागणी करतो। माझ्या दिव्यांगांच्या कामासाठी, वंचितांच्या कामासाठी अधिक शक्ती द्या, पद नाही भेटलं तरी चालेल, पण ताकद आहे वंचितासाठी निर्माण झाली पाहिजे। आणि शेवट सचिन तेंडुलकरला चांगली बुद्धी आली पाहिजे, जो ऑनलाईन गेमिंग करतं, उरल्या वरली मटक्याचा धंदा करेल आणि आपण पाहतोय का त्याचही तो जाहिरात करेल, आणि जो सचिनला पाहिल्यानंतर लोक बॅट हाती घ्यायचं आता लोक पत्ते हाती घ्यायला लागले, ही दुर्दैव आहे आणि तो भारतरत्न आहे, त्यांना हा जाहिरात सोडली पाहिजे आणि ती बुद्धी मला वाटतं दिली पाहिजे। सर उल्हासनगरमध्ये खूप असे दिव्यांग आहेत, त्यांच्या महानगरपालिका त्यांच्या कारवाई करते, त्यांना स्टॉल देत नाही आहे, यासाठी काय असं असेल तर मला नक्की सांगा, मी आयुक्ताचे संपर्क देतो। एकतर आयुक्ताचं मला वाटते दिव्यांगाचं स्टॉल तोडल्याने गेलं पाहिजे आणि तोडलं तर त्याचं पुनर्वसन केलं पाहिजे, आणि पुनर्वसन न करता तोडत असेल तर मग आयुक्त आहे मी आहे। त्याच्या महानगरपालिका निवडणूक निश्चितच लोकांच्या मागणीनुसार आणि खऱ्या अर्थानं अधिक त्या सभागृहामध्ये प्रहार स्टाईलनं आवाज व्हावा म्हणून आम्ही मजबूतीनं ह्या निवडणुका लढेल। मी जेव्हा जेव्हा प्रधान पाटील बोलावेल तेव्हा तेव्हा येण्याचं काम इथे नक्की करेल। धन्यवाद सर। झाला तो अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि मला आत्मविश्वास आहे की शिंदे साहेब याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तोडगा काढू, त्यांच्या मागणीच्या संदर्भात अतिशय जलद गतीनं आणि मजबूतीनं पावलं उचलेल आणि त्याने उचलावे असं सुद्धा माझी विनंती आहे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।